एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। जालना जिल्ह्यातील डोणगाव येथील नूतन विद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मुलांची नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले। हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय जालनाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा किशोरी समन्वयक माया सुतार, ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल वाघ, डॉक्टर देशमुख धोंडीराम कौटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। यावेळी किशोरवयीन मुलांना आणि मुलींना किशोरवयीन वयात होणारे बदल, वैयक्तिक स्वच्छता, पोषक आहार, वाढ आणि विकास, त्वचेवर होणारे आजार, ताणतणाव, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षण, असंसर्गजन्य आजार, लोहयुक्त गोळ्या, कुपोषण, हिंसा, मानसिक आरोग्य, माता व बालमृत्यू प्रमाण कमी करणे, लग्नाचे वय, विवाहपूर्व मार्गदर्शन, कोविड-19 आजार आणि लसीकरण, कौटुंबिक हिंसाचार, लग्नपूर्व समुपदेशन, विविध होणारे आजार व त्यावरील उपचार यांविषयी समुपदेशक मल्हारी भगवान उमाप यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर पगारे सर यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, डोळे व्यवस्थित ठेवण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी माहिती सांगितली। कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक जगताप सर आणि शिक्षक उपस्थित होते। रावसाहेब अंभोरे, एआयएन न्यूज, जालना।